जत तालुक्यातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने पाणी दिले नाही तर थेट कर्नाटकात सामील होऊ असा इशारा त्यांनी दिला. तर राज्य सरकार सर्व गावांना पाणी पुरवण्यासाठी सक्षम असल्याचं स्पष्ट केलंय. ग्रामस्थांची सरकारला शेवटची संधी, पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जाऊ. बेचाळीस गावातील ग्रामस्थांची निर्वाणीची भूमिका. इतकी वर्ष पाणी आणि अन्य सुविधा का दिल्या नाहीत असा सवाल जत तालुका पाणी कृती समितीने उपस्थित केलाय. पाणी दिलं नाही तर एनओसीची वाट पाहणार नाही आणि थेट कर्नाटक राज्यात समाविष्ट होऊ असं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय. जत तालुक्यावर आणि त्यातल्या 42 गावांच्यावर सातत्यानं अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये. आम्ही ऍक्च्युअली टोकाची भूमिका घेतली नाही आतापर्यंत, पण आता घेण्याची वेळ आलाय. आमची मानसिकता सध्या नाही आहे, कारण का जर जीवन जगण्याचा जर पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर सरकारनं सॉल्व करत नसतील जर चार चार पिढी, तर आम्हाला ना इलाज असो आम्हाला कर्नाटक जावं लागणार आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी केलेली जी मागणी आहे, सीमा भागातील 42 गावे आम्ही कर्नाटकमध्ये समाविष्ट करून घेतो, ते योग्य आहे. 15-20 वर्षापासून ह्या भागाला पाणी मिळावा असा लढा आमचा चालू होता. ज्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपल्या शासनाला जाग येते, हे चुकीचं आहे. जत तालुक्यातल्या नागरिकांची पाण्यासाठीची जुनी मागणी आहे. 2012 जत तालुक्यातल्या 42 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला. महाराष्ट्र सरकार पाणी द्यायला असमर्थ असल्यानं ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केला. पाणी प्रश्नावरून 2014 मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. त्यानंतर कायम दुष्काळी भागासाठी म्हैसाळ योजना राबवण्यात आली. 77 गावांना पाण्याचा लाभ मिळाला, मात्र 65 गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये. पाणी प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून सर्व गावांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जत तालुक्याचं भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळ मोठं आहे, मात्र पाणी देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी टोकाची भूमिका टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कोणताही प्रश्न हा वादानं नव्हे तर संयमित भूमिका घेतल्यानं निकाली निघतो. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली.